नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज आम्ही बनवणार आहे एक स्पेशल खास व्हिडिओ, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा व्हिडिओ बनवणार आहे। हा बघा, आता इकडे सागर हा झेंडा लावतोय, हा झेंडा आहे जेबीएमचा झेंडा। तर आता आम्ही हा सायकलला लावणार, शूट करणार आहे। ते शूट तुम्हाला बघायला भेटेल पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलवरती। खूप छानसा असा व्हिडिओ बनवतोय, छानसा संदेश भेटेल तुम्हाला आणि मोटिवेशनल होचाल तुम्ही, नक्कीच बघा तो व्हिडिओ। तर चला आपण शूटिंग करूया। काय म्हणला ती कोणाचं? तर मित्रांनो, इकडे बघा आपल्या डीके सरांची टीम आली आहे शूटिंगसाठी। इकडे बघा किसनराव आहे, तो सायकलीला झेंडा बांधतोय आणि सायकलीला झेंडा बांधून सीन आहे हा सम्यकचा। काय रे उन्हा तानाच तुझं इथे जाय घरात बस। शूट चालू इकडं, मस्त पैकी घेते सीन। शूटिंग करून एवढी भूक लागली ना, दुपारच्या 2 वाजले, सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, 1 ग्लास दूध पिलतो। आता मस्त पैकी पूजाने वांग्याचं भरत केलंय, काय सुख वांग आहे, मस्त केलं सुख वांग। आणि पूजा जेवायला वाटते, सो मी आता जेवण करणार आहे। आणि मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला या चॅनलवरती फक्त आणि फक्त व्लॉग बघायला भेटतील। आणि तुम्हाला जर कॉमेडी बघायची असेल तर पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलवरती तुम्हाला कॉमेडी बघायला भेटेल। तर काय काय लोक म्हणतात की तू आता कॉमेडी बनवत नाहीये, फक्त हे रोज ब्लॉग टाकतो, तर मी तुम्हाला सांगतो की हा चॅनल ब्लॉगचा आहे आणि दुसरा चॅनल आहे तो कॉमेडीचा आहे। आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शूट करतोय, तर ते शूट बघा तुम्ही पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलला। आणि या चॅनलवरती तुम्हाला फक्त ब्लॉग बघायला भेटते, त्यामध्ये कृष्णाच्या गमती जमती असेल, माझं असेल, पूजेचं असेल, जे काय मी दिवसभर करतो त्या सगळ्या गोष्टी असतील, हो ना कृष्णा? हा, तर या चॅनलवरती कॉमेडी नाही बघायला भेटणार। अजून एकदा सांगतोय, बरेच लोक कमेंट करतात याच्यावरती, तर याच्यावरती न बघता तुम्हाला कॉमेडी बघायची असेल तर मी आठवड्यातून एक व्हिडिओ टाकतो कॉमेडीचा, तो तुम्ही पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या चॅनलला बघावा। जर तुम्हाला तो चॅनल माहित नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, नक्की बघा, हो ना बाळा? ठीक आहे, चला व्हिडिओ लाईक कर मन। ओके, थँक्यू। तर चला लवकरच व्हिडिओ येणार आपला। नो सुंदरी रेडी होते शूट करण्यासाठी। आता आम्ही बाबासाहेबांच्या फोटोची पूजा करणार आहोत, तर इकडे मस्त पैकी आता सीन घेणार आहे आम्ही। केस लयच वाढले तर काय करू, केस असतीच का नाही। तर इकडे आहे बाबासाहेबांचा फोटो आणलेला आहे आम्ही आता, तर तो इकडे ओपन करतोय आता आम्ही। तर बघूया किती छान फ्रेम आहे, ओपन करू। वाव, मन किती प्रसन्न होतं ना फोटो बघून, मस्त। काय घ्यायचंय? अरे वेळच काय याच्यावरती, चढू जाऊ नको कृष्णावर का अजिबात, पुन्हा चढायचं नाही इकडं। हो चल उतर खाली, उतर खाली, चल पळ घरात। म्या दिलं मला छान अरपट्टा, चल घरात। लका लिंबाच्या सळपा आले ना, हा तू बुधवी शिरला काय माझ्या तू जमा, आता तुला सुट्टीच नाही, पडचिल 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 पडचिल। इकडं चालली आता पूजेची तयारी। इकडं इकडं किसनरावनी हार फुले मेणबत्ती वगैरे सगळे उदबत्ती वगैरे घेऊन आलाय आणि हार घातलेला आहे फोटोला। तर आता इकडं आता शूटिंग करायचे। बरं शूट राहिले आता आणि आता आम्हाला नाईट सीन घ्यायचे आहेत, तर भूक खूप लागली। पूजा स्वयंपाक करते, अजून स्वयंपाक काय झालं नाही, काय झालं बाळा? आणि कृष्णाने बघा, हे मला म्हटलं गंध लावायचा, आम्ही शूटिंगसाठी लावला होता, तर मला म्हटलं गंध लावायचा पप्पा, तर मी माझ्या कपाळ त्याच्या कपाळाला असं करून गंध लावला। लहानपणी आई काय करायची, कुंकू वगैरे लावलं किंवा गंध लावला तर ती मला अशी जवळ घ्यायची आणि अशी कॉपी पेस्ट करायची। तुम्हाला तुमची मम्मी किंवा पप्पा असा गंध लावायची का? नक्कीच कमेंट करून सांगा। काय करतोय? गाडी खेळतो का? तेवढ्याशा गाड्यावर बसतो का? ए हाच नको डायलॉग मग। आता काय वय आहे का तुमचा अभ्यास करायचा? झोपचे कॅमेरे दादा इथे झोपलेत, आपलं इथं बसलेत। हे बघा पहिले शूट करायचंय पण चेहरा बघा असा झोप लागलाय। आता संध्याकाळच्या 11 वाजले मित्रांनो, आणि आता आम्ही एक सीन घेतोय, तो सीन संपला की झोपायचंय नाही जेवायचंय आधी।
आणि मग झोपायचंय सकाळपासून शूट करून थकलोय तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. 14 एप्रिल वरती बनवला आहे बाबासाहेबांच्या जयंती वरती. आता बघा खाली शूट चालूय आणि वरती गाण्याचा आवाज चालू आहे. हो का इकडे बघा हाय का खाली शूट चालूय इथं गाणे लावलेत बघा. इन्स्टा चालूय बघायचं हाय का इन्स्टा नाही रे युट्यूबला. मग आता कसं करत खाली काय चाललंय खाली शूटिंग चाललंय पण माझं काहीच नाही ना. आपल्या माईक मध्ये आवाज येतो मित्रांनो. आता रात्रीच्या 11 वाजल्यात शूट संपलंय आणि पूजा बनवते बेसनाची पोळी कारण मला जेवणासाठी भाजी काही चांगली नाही झाली. आज काय केली भाजी मसूरच्या डाळीची आमटी कसली डाळी आमटी काय पण पातळ जर कालवून करते काय घट मसूर फुळ पाणी इकडं. आता कोणासाठी पोळी पोळी खातून झोपतो. जाम कटाळा आलाय बघा मस्त पैकी झोपतो. आता हसते काय चिंता हसतच असते हसायचा ठेका दिलाय काय की. गुड नाईट मित्रांनो.